हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल टेक्निकल क्वीन मायामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज मेकअप कॉम्बो किट घेऊन आलेली आहे, फ्लिपकार्टवरनं परचेस केलेला आहे. तर आज त्याचा रिव्ह्यू बघणार आहे, ते प्रॉडक्ट वर्थ इट आहे का बाईंग आहे. तर व्हिडिओला स्किप नका करू, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, मगच प्रॉडक्ट परचेस करा. रिव्ह्यू करून दाखवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. मी फ्लिपकार्टवरनं दोन प्रॉडक्ट परचेसेस केलेले आहे. तर एक प्रॉडक्ट आहे 12 मेकअप कॉम्बो आणि दुसरा आहे आय शॅडो 2 कॉम्बो. तर मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला 12 किट कॉम्बोचा रिव्ह्यू देणार आहे. तर हा आपल्याला प्रॉडक्ट 208 रुपीजला पडला आहे. जर तुम्हाला हे परचेस करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा, तुम्हाला 5% ऑफ मिळेल. तर या प्रॉडक्ट मध्ये आपल्याला कोणते 12 प्रॉडक्ट रिसीव्ह झालेले आहेत तर ते तुम्हाला मी दाखवते. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आय लॅशेस आलेले आहेत 2. सेकंड आपल्याला स्पंज आलेला आहे. थर्ड आपल्याला प्राइमर आलेले आहे. फोर आपल्याला 2 लिपस्टिक रिसीव झालेले आहेत, एक पिंक शेड आणि एक रेड कलरचा. थर्ड आपल्याला बीबी क्रीम, सॉरी थर्ड नाही, सेकंड आपल्याला प्री प्राइम रिसीव झालेला आहे ड्रॉप. नेक्स्ट आपल्याला कॉम्पॅक्ट व्हाईट विथ प्युअर कॉम्पॅक्ट रिसीव झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला फाउंडेशन रिसीव झालेला आहे. या फाउंडेशन मुळं आपल्याला कोणताही मेकअप करू शकत नाही, हे मुलींना माहितीच असेल. हे फाउंडेशन रिसीव झालेलं आहे. नेक्स्ट आपल्याला मेकअप फिक्सर रिसीव झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला कन्सिलर रिसीव झालेला आहे. अँड लास्ट वन आपल्याला लूज पावडर, फिट शाईन च लूज पावडर रिसीव्ह झालेला आहे. तर ह्याचा रिव्ह्यू बघूया की कसं हे प्रॉडक्ट वर्थ इट आहे का बाईंग आहे. हे प्रॉडक्ट वरनं रिव्ह्यू केल्यानंतरच तुम्ही प्रॉडक्ट ऑर्डर करा, अदरवाईज युट्यूबला खूप अशा व्हिडिओ आहेत की फेक मेकअप आहे किंवा 200 रुपयांमध्ये मेकअप देतात म्हणजे वर्थ इट नाहीये. तर आपण ह्याचा खरोखरचा रिव्ह्यू काय आहे ते बघूया. नेक्स्ट प्रॉडक्ट मी परचेस केलेला आहे, जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 आय शॅडो पॅलेट. मला हे पॅलेट 191 रुपीजला पडलेलं आहे. जर तुम्हाला हे प्रॉडक्ट परचेस करायचं असेल तर सेकंड नंबरला मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि हे प्रॉडक्ट ऑर्डर करा. कंपन्यांचे प्रॉडक्ट रिसीव्ह झालेलं आहे. एक नूडचा आहे बघा, पॅकेजिंग पण खूप छान आलेले आहे. त्याच प्रॉडक्ट बघूया आपण. आता हे असं प्रॉडक्ट येईल तुम्हाला. यामध्ये तुम्हाला एक मिरर येईल की जेणेकरून आपण त्या मिरर मध्ये बघू करू शकतो. वाव, खरंच हे प्रॉडक्ट जर तुम्हाला खरंच परचेस करायचं असेल तर लवकर जाऊन लिंकवर क्लिक करा आणि ऑर्डर करा. तर यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 ग्लिटर मिळणार आहे व बाकीचे बघा. हे 1 आय शॅडो पॅलेट आहे, आपण सेकंड बघूया ते कसं रिसीव्ह झालेलं आहे. हे आपल्याला आय शॅडो पॅलेट रोजच रिसीव्ह झालेलं आहे बघा.
तुम्ही लग्नाला कोणत्याही फंक्शन साठी हे घरगुती असणारे प्रॉडक्ट घेऊ शकता. सुद्धा तुम्हाला एक मिरर येईल आणि हे आय शॅडोचे कलर किती शाईन मध्ये आहे बघा तुम्ही. जर तुम्हाला हे दोन प्रॉडक्ट आवडले असतील तर लवकर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि ऑर्डर करायला विसरू नका. तर चला आपण रिव्ह्यू स्टार्ट करूया. फर्स्ट मी फेसवर कोणताही मेकअप केलेला नाहीये. बघू शकता. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट आपण हे प्राइमर यूज करूया. प्राइमर खूप छोट्या क्वांटिटी मध्ये घ्यायचा आहे. बघा नेक्स्ट यूज करणार आहे प्री प्राइमर. अशा बॉटल मध्ये तुम्हाला ड्रॉप येतील, तर ते ड्रॉप तुम्हाला फक्त 3 नाहीतर 2 क्वांटिटी मध्येच घ्यायचे आहेत. बघू शकता. या ड्रॉप मुळे आपली स्किन खूप शाईन मध्ये चमकते. नेक्स्ट आपण बीबी क्रीम यूज करणार आहे. या क्वांटिटी मध्ये तर ही क्रीम आपण ब्युटी ब्लेंडरनी स्प्रिट करायची आहे. कधीही ब्युटी ब्लेंडर यूज करताना आधी पाण्यामधून धुवून यामधून पाणी काढून मगच अप्लाय करायचं आहे फेसवर. नेक्स्ट आपण फाउंडेशन लावणार आहे या क्वांटिटी मध्ये. ब्यूटी ब्लेंडरनी स्प्रेड करायचं आहे. See this? पूर्ण फाउंडेशन कव्हर करून नंतरच आपल्याला नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे. नेक्स्ट आपण कन्सीलर यूज करणार आहे.
कन्सिलर त्यांनी खूपच वाईट दिलंय. वर जर ब्लॅक कलरचे डाग असतील तर ते आपण क्लोज करायचे आहे. तर कन्सिलरची मदत आपली ड्रॉप ब्लॅक कलरचे जे डाग असतात ते मिटवण्यासाठी असते. तर याचा ब्युटी ब्लेंडरने आपण ऑलमोस्ट आपलं कवर अप झालेलं आहे. ब्लशर लिपस्टिक म्हणून यूज करूया. नेक्स्ट आपण ब्लशर म्हणून लिपस्टिकचा यूज केलेला आहे तर ते ब्लेंड करूया. नेक्स्ट आपण कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. नेक्स्ट आपण आयशॅडो पॅलेट यूज करणार आहे न्यूडच. मला ब्रशर पेक्षा हातानेच खूप सोपं वाटतं. ऑलमोस्ट आपला आयशॅडो डन आहे. तर वर रेड कलरचं ग्लिटर ऍड करूया. आयशॅडो आपलं डन आहे तर त्यांनी दिलेले आपण आय लॅशेस यूज करूया. मी आय लॅशेस यूज नाही करत. त्यांनी याबरोबर ग्लू सुद्धा दिलेला नाहीये. तर ट्राय करूया. ऑलमोस्ट आपले आयलॅशेस सुद्धा एकदम परफेक्ट बसलेले आहेत. तर फिट शाईन चा आपण लूज पावडर यूज करणार आहे. लूज पावडर आता मी यूज करूया. ऑलमोस्ट आपला मेकअप डन झालेला आहे. आता लिपस्टिक मी पिंक कलरची यूज करते. मेकअप आपला डन झालेला आहे. लास्ट आपण फिक्सर यूज करणार आहे. कधीही फिक्सर यूज करताना आपण जर ग्लिटर यूज केला असेल तर त्यावर हात ठेवून
मग स्प्रे करायचा आहे, अदरवाइज आपलं ग्लिटर निघू सुद्धा शकतो, तर त्याची दक्षता घ्या तुम्ही। तर हा आपला फायनल लुक, हा आहे आपला फायनल लुक। तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। हे प्रॉडक्ट तुम्हाला परचेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करा, ऑर्डर करा, माझ्या लाईक चॅनलला लाईक करा, शेअर करा, भरपूर सबस्क्राईब करा। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर हवा आहे हा मला सांगायला विसरू नका। तर थँक्स फॉर वॉचिंग, बाय।